नमस्कार मित्रांनो, बी अभिनव या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज BMCच्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सला नियुक्ती आणि समुपदेशनासाठी बोलावलं होतं. त्यांची पदस्थापनासुद्धा आज होणार होती, परंतु त्या ठिकाणी गेलेले उमेदवार हे नियुक्ती न मिळता, समुपदेशन न होता रिकाम्या हाती परतले. तर नेमकं काय घडलं आणि काय बिघडलं, तर हे बघूया आपण संपूर्ण याचा आढावा. तर मित्रांनो, 13 सप्टेंबरला सायंकाळी 276 व्हर्नॅक्युलरचे स्टुडंट्स आणि 34 प्युअर इंग्लिशचे स्टुडंट्स, त्याचबरोबर 26 जे स्टुडंट्स आहेत किंवा कॅन्डिडेट्स आहेत ते 9 ते 10 एवढ्या जणांना कॉल आला आणि एवढे सर्व जणांना बोलावलं आज सोमवारी. तर सोमवारी या ठिकाणी सकाळीच विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने, म्हणजे जवळपास 400-500 विद्यार्थी त्यांच्या पालकांसहित या ठिकाणी हजर होते. आणि या सर्व विद्यार्थ्यांना एका हॉलमध्ये बसायला ते सुद्धा सांगितलं, परंतु याच्यामधले फक्त जे प्युअरचे 34 कॅन्डिडेट्स आहेत, या 34 कॅन्डिडेट्सला त्याचबरोबर या 26 जणांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे. सर्व विद्यार्थी आपल्याला कधी बोलावतात आणि आपलं समुपदेशन कधी सुरू होते याची वाट पाहत होते. आता अडचण अशी होती यांना न घेण्यामागे की 21 विद्यार्थी हे अगेन्स्ट, म्हणजे एखादं जे समांतर आरक्षण आहे त्या समांतर आरक्षणाचे हे अगेन्स्ट दाखवलेले होते, परंतु हे अगेन्स्ट दाखवून यांचे जे मार्क्स आहेत हे मार्क्स कमी आहेत. आणि ज्यांना मार्क्स जास्त आहेत ते जास्त मार्क्स यांना कॉल वगैरे काही आलेला नाही आणि यांना नियुक्तीसाठी बोलावलेलं नव्हतं. म्हणून आपले जे संस्थेचे आपले जे उपाध्यक्ष आहेत ते उपाध्यक्ष आणि यांच्यासोबत काही कॅन्डिडेट्स यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले, यांच्यासोबत शिक्षणाधिकारी यांच्यासोबत यांची मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी यांना सांगितलं की कोणावरही अन्याय होणार नाही, परंतु आज ज्या विद्यार्थ्यांना ज्या कॅन्डिडेट्सला बोलावलं आहे यांचं काय करता येईल, यांना कसं घरी पाठवता येईल, त्याचबरोबर हे जे आपण आज ज्यांना घरी पाठवणार आहोत यांना नियुक्ती तर मिळणार आहे आणि शक्य झाल्यास यांना आपण जी आता निवडणूक समोर येणार आहे किंवा आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहितेच्या अगोदर आपण यांना नियुक्ती देण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्यासाठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे असे जे 21 जण आहेत, तर या 21 जणांबरोबर सर्वांची जी लिस्ट आहे, मेरिट लिस्ट आहे, ती पुन्हा एकदा रिवाईज करावी लागणार आहे. ती रिवाईज केल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना कळवण्यात येणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी त्यांची बोलणी झाली. त्यानंतर विद्यार्थी हॉलमध्ये बसल्यानंतर सर्वजण विद्यार्थी आपल्याला कधी बोलावत होते किंवा कधी आपल्याला समुपदेशनासाठी बोलावत याची वाटच पाहत होती. आणि तेवढ्यात आपले शिक्षणाधिकारी येऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की फक्त जे प्युअरचे 34 कॅन्डिडेट आणि 9 ते 10 जे प्युअरचे 26 कॅन्डिडेट आहेत फक्त यांनाच आज नियुक्ती मिळणार आहे आणि बाकीच्यांना सर्वांना घरी जावं लागणार आहे, कारण त्यांना आज पदस्थापना, त्यांचं समायोजन किंवा त्यांना नियुक्ती वगैरे आज काही दिल्या जाणार नाही, म्हणून त्यांनी आता घरी जावं. त्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारली आणि त्यावर त्यांनी उत्तरे सुद्धा दिली. आता नेमकी ही भरती केव्हा होते आणि ही भरती आता निवडणुकीच्या अगोदर होते का, हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण आता 20 तारखेपासून ते 20 तारखेपासून आता निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे आणि आचारसंहितेच्या अगोदर ही भरती होते का किंवा ही भरती आता लांबते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते मात्र हताश होऊन, निराश होऊन आणि असहाय होऊन तिथून मात्र हे विद्यार्थी घरी परतले. आता या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का, या सर्वांना घेतलं जाणार का आणि त्या 21 जणांचं काय केलं जाईल हे आता आपल्याला समजलं तर या 2 दिवसात समजणार, नाहीतर ते आता निवडणुकीनंतरच आपल्याला समजणार आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी अपडेट राहा.